क्वेश्चन नंबर 7, सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लम्स. टू डिजिट नंबर एंड द नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज द एड अप टू 143. इन द गिवन नंबर डिजिट इन यूनिट प्लेस इज 3 मोर देन डिजिट इन टेंस प्लेस. फाइंड द ओरिजिनल नंबर. टू डिजिट नंबर आणि 3 डिजिट नंबर. टू डिजिट नंबर मध्ये इथे युनिट प्लेसला एक्स हा डिजिट सपोज केला, टेन्स प्लेसला वाय डिजिट सपोज केला. त्यामुळे काय होणार, नंबर तयार करताना टेन्स प्लेसला कितीने मल्टीप्लाय करणार? टेनने. त्यामुळे ओरिजिनल नंबर काय मिळणार? व्हॉट विल बी ओरिजिनल नंबर? 10y + x. युनिट प्लेसला मल्टीप्लाय करू नका, केलं तर 1 ने मल्टीप्लाय करणार. टेन्सला 10 ने. आपल्याला पाठीमागे एक गणित होत 3 डिजिट, त्यात 100 प्लेस होता. 100 प्लेसला कितीने मल्टीप्लाय केलं? येस, बरोबर. त्यानंतर पुढे काय म्हटलं, डिजिट इंटरचेंज झाले. आता इंटरचेंज डिजिट होणं म्हणजे काय रे? युनिटचा डिजिट 10 ला, 10 चा डिजिट युनिटला. हा, त्यामुळे काय मिळालं मग? 10x + 10x + y. हा पहा, इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला जे मिळालेले आहेत, टेन्स प्लेसला पण 10 ने मल्टीप्लाय करतोय. इंटरचेंज केल्यानंतर टेन्स प्लेसला एक्स आलं आणि युनिट प्लेसला वाय केलं, त्यामुळे नंबर मिळाला 10x + y. आता फर्स्ट कंडिशन काय दिली? टू डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज ऍड अप टू 143. म्हणजे ओरिजिनल नंबर आणि डिजिट इंटरचेंज केल्यानंतर मिळालेला नंबर याची सम दिली 143. आपल्याकडे हे दोन नंबर आहे, ओरिजिनल नंबर 10y + x आणि 10x + y, यांची सम आहे 143. तर या ठिकाणी काय करा, त्यांनी एक नंबर दिलाय ऑलरेडी ओरिजिनल नंबर, रिव्हर्स केलेला नंबर दिला नाही तो राईट करा. तिथं रिव्हर्स केलेला नंबर या अनादर बॉक्स मध्ये राईट करा. तिथं राईट करणार आपण 10x + y. इक्वेशन विल बी 10y + x + 10x + y = 143. चला आता काय करणार, या ठिकाणी xx ची ऍडिशन करा, yy ची ऍडिशन करा, 11x + 11y = 143. या ठिकाणी बॉक्स मध्ये 11 टाका, इथेही 11 घ्या, 11x + 11y. आता 11 कॉमन काढा, x + y = 143 येणार आणि देअरफोर x + y, या ठिकाणी 11 हा जो कॉमन आहे तो 143 ला डिवाइड करून टाका. म्हणजे काय इक्वेशन येत आहे ते लक्षात येईल. 11 म्हणजे 11, येस, x + y = 13 आलं. या बॉक्स मध्ये काय करा, 13 लिहा आणि जे बॉक्स आपल्याला फिलअप करायचे आहेत ते फिलअप करा. आणि हे 13 आहे, काही जण बॉक्स करत नाही, बॉक्स करणं गरजेचं आहे. हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालं. आता सेकंड कंडिशन काय आहे पहा, इन द गिव्हन नंबर डिजिट इन युनिट प्लेस. युनिट प्लेसला आपण काय डिजिट घेतलंय? युनिट प्लेसला एक्स घेतलंय, एक्स आहे आणि टेन्सला वाय आहे, टेन्सला वाय आहे. इथं पाहा ना, लगेच कळत, टेन्सला वाय आहे, युनिटला एक्स आहे. डिजिट इन युनिट प्लेस इज 3 मोर दॅन डिजिट इन टेन्स प्लेस. तर या ठिकाणी काय म्हटलंय, युनिट प्लेसचा डिजिट कितीने मोर आहे? वाय प्लेसच्या डिजिट पेक्षा 3 ने मोर आहे, म्हणजे y + 3 येणार.
पहा परत एकदा, युनिट प्लेसचा डिजिट हा टेन्स प्लेसच्या डिजिट पेक्षा 3 ने मोर आहे. कंडिशन आहे डिजिट इन युनिट प्लेस इज 3 मोर. युनिटला आपण एक्स घेतलंय, एक्स इज 3 मोर दॅन वाय, तर वाय पेक्षा हा 3 ने मोर आहे. टेन्स पेक्षा टेन्स प्लस 3 म्हणजे इक्वेशन आपल्याला काय मिळेल, एक्स इज इक्वल टू वाय प्लस 3 ला जरी नंबर दिला तरी चाललं असतं. त्यांनी एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 ला नंबर दिलेला आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी जर पाहिलं इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर 2 कोइफिशियंट कुणाचे इक्वल आहेत, एक्स चे पण आहेत आणि वाय चे पण आहे. त्यांनी ऍडिशन केलंय, याचा अर्थ एक्स चे कोइफिशियंट कन्सिडर केले का वाय चे, वाय चे डिफरंट सेन्स आहेत. ऍडिशन केल्यानंतर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ऍडिशन केलं, प्लस वाय ला मायनस वाय कॅन्सल होतो, हे येतं 2x इज इक्वल टू 16 येतं. त्यामुळे नेक्स्ट पेज वर जो बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये 2x इज इक्वल टू 16 घ्या, 16 ला 2 ने डिवाइड करा, x इज इक्वल टू 8. त्यानंतर ही 8 ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करा. त्यांनी इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केली, इक्वेशन फर्स्ट आहे x प्लस वाय इज इक्वल टू 30, x च्या ठिकाणी 8 ल्या, प्लस वाय इज इक्वल टू 13 आलं. एक्स च्या ठिकाणी 8 राईट केलं, प्लस काय करणार वाय, देअरफोर वाय इज इक्वल टू 13 मधून हे 8 सबट्रॅक्ट करा, काय राहणार 5 राहिलं. तर एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल झाल्या. ओरिजिनल नंबर जो आहे तो नंबर आहे 10y + x, त्यामुळे 10 ला इथं बॉक्स मध्ये इथं काय राईट करावं लागेल, 10 इंटू वाय ची व्हॅल्यू 5, हा 10 इंटू 5, त्यामुळे काय आलं 50 + 8, आपल्याला नंबर मिळाला 58. हे 2 डिजिट नंबर वरचं एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आहे, कांताबाई बॉट 1.5 kg टी, 5 kg शुगर फ्रॉम अ शॉप. सी पेड रुपीज 50 एज रिटर्न फेअर फॉर रिक्षा, टोटल एक्सपेन्सेस रुपीज 700. देन सी रिलाइज दॅट बाय ऑर्डरिंग ऑनलाईन द गुड्स कॅन बी बॉट विथ फ्री होम डिलिव्हरी ऍट सेम प्राइस. सो नेक्स्ट मंथ सी प्लेसड द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 kg शुगर. सी पेड रुपीज 880 फॉर दॅट, फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर kg. फर्स्ट सपोज करा, काय सपोज करणार, सपोज कॉस्ट ऑफ टी इज इक्वल टू एक्स अँड कॉस्ट ऑफ शुगर इज इक्वल टू वाय. आता रेट म्हटल्यानंतर पर kg तरी म्हणा कॉस्ट, किंवा सरळ रेट म्हणा, रेट ऑफ शुगर बी, रेट हा पर kg असतो, रेट ऑफ शुगर पर kg बी काय घेता, एक्स रुपीज, अँड रेट ऑफ टी बी रुपीज वाय. तर चहा प्यायचाय म्हटल्यानंतर चहा साखरेचा दर आता इथं आपण बघतोय, आवडीचा विषय. फर्स्ट कांताबाईंनी काय केलं, 1.5 kg टी घेतला. आता 1.5 kg टी आणि 5 kg शुगर घेतले आणि 50 rupees त्यांनी फेअरला दिलेले, टोटल त्यांना 700 rupees द्यावे लागले. तर काय करा, फ्रॉम गिव्हन फर्स्ट कंडिशन म्हणा, कशी येईल फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन कशी येणार पहा, यस यस, 1.5 7x प्लस
50 is equal to 700. Yes. 1.5 kg T. T चा रेट आहे y. त्यामुळे 1.5 y पाहिजे. T ला आपण y घेतलं. 1.5 y plus 5x. शुगर चा रेट x सपोज केला. आणि त्यामध्ये आणखी एक लक्षात घ्या, 50 रुपीज रिक्षाचं फेअर आहे, हे प्लस 50 पण आपल्याला घ्यावं लागेल. आणि तेव्हा किती रुपीज गेले? 700. हा, त्यामुळे इक्वेशन इथं तयार करताना काय करू आपण, हे प्लस 50 यात ऍड करू. इक्वेशन कसं बनेल? 5x प्लस 1.5y इज इक्वल टू, या 700 मधून हे 50 मायनस करून टाका, 650. डायरेक्ट घेतलं 1.5y प्लस 5x इज इक्वल टू 650 तर चालते का? चालेल, परंतु आपल्याला कसं, ऑल कंडिशन शुड बी इन्क्लुडेड, देअर फॉर फर्स्ट देअर शुड बी 50 अँड देन मायनस. ते फर्स्ट ह्याच्यात राईट करा, टाळू नका. आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं, आता सेकंड इक्वेशन. तुम्ही जसं ऑनलाईन मागवता तसं त्या ठिकाणी ऑनलाईन मटेरियल, आता या ठिकाणी हा जो चहा आणि कॉफी, चहा आणि शुगर त्यांनी ऑनलाईन मागवलेली आहे. 2 kg tea असेल तर टीचा रेट आहे वाय, आणि 7 kg शुगर आहे. चहा जास्त प्यायला लागल्या मला वाटतं, बरोबर आहे का? 7x प्लस 2y इज इक्वल टू 880. हा, आता फर्स्ट मध्ये आपण इथं प्लस 50 केलं तसं इथं प्लस 50 का केलं नाही? तुम्हाला रिक्षाला पहिल्या वेळेला 50 रुपये फेअर गेलत, आणि हे ऑनलाईन आहे, तुम्हाला घरपोच आहे, डिलिव्हरी फ्री आहे, त्यामुळे इथं प्लस काय ऍड करू नका. आता हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे. चला, काय करता येईल आता, कशी सॉल्व्ह करणार? आता तसं करू नका, कारण सबट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला हे कॅन्सल कुठलं होत नाही. आधी कोइफिशियंट इक्वल करावे लागतील. कोइफिशियंट कोणतेही इक्वल नाहीत. एक्स चे कोइफिशियंट आहेत 5, 7 आहेत, इथं 1.5 आणि 2 आहेत, त्यामुळे नाही सबट्रॅक्ट करून यूज होणार. इक्वेशन फर्स्ट ला आपण मल्टीप्लाय करू. तुम्ही काय ठरवलं, एक्स इक्वल करायचं का वाय? एक्स करायचं असेल तर 7 ने फर्स्ट ला मल्टीप्लाय करा. इक्वेशन फर्स्ट बाय 7 अँड इक्वेशन 2 बाय 5. चला, 1 ला फर्स्ट 7 ने मल्टीप्लाय करा. 35x प्लस, बोला, 7 ने मल्टीप्लाय करतोय, 10.5y इज इक्वल टू, 7 ने मल्टीप्लाय करा, 7 0 0 7 5 जा 35, 7 6 जा 42 प्लस 3 45. हा, इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 ला 5 ने मल्टीप्लाय करा. 5 × 7 35x, 5 × 2 10, त्यामुळे तिथं 10y आलं. त्यानंतर आपण 880 ला मल्टीप्लाय करा. 5 ने मल्टीप्लाय करतो हे लक्षात घ्या. 0 × 5 0, 5 × 8 40, 4 कॅरी, 5 × 8 40 प्लस 4 4400. इक्वेशन नंबर 4. आता काय करणार? थ्री अँड फोर असं म्हणू नका, स्पेसिफिक उल्लेख करा. इक्वेशन 4 from 3 असं उल्लेख करायचा. 35x प्लस 10.5y इज इक्वल टू 4550 मायनस 35x
प्लस 10y इज इक्वल टू 4400। सब्ट्रैक्ट करताना साइन चेंज करून टाका, हे मायनस करा, हे मायनस करा, हे मायनस करा। प्लस 35 ला मायनस 35 कॅन्सल, 10.5 मधून 10 गेल्यानंतर किती राहणार आहे? 0.5y इज इक्वल टू, हे सब्ट्रॅक्ट लिहा, 150। चला 0.5 लेफ्ट कडून राईट कडे घ्या, लगेच कॅरी करा, डिवाइड होणार। डिवाइड आता इथं पॉइंट आहे तो काढण्यासाठी न्यूमरेटरला एक झिरो वाढवा म्हणजे सिंपल होत आहे। लगेच 5 ने डिवाइड करा, 10 ने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टीप्लाय केलं, 5 3 15 आणि 2 0, वाय ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 300। चला पुट करून टाका लगेच, पुट वाय इक्वल टू 300 इन इक्वेशन। कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता? फर्स्ट मध्ये करायचं का सेकंड? सेकंड मध्ये करू, सेकंड मध्ये आपण पुट केलं तर ते सिंपल पडेल थोडस। सेकंड इक्वेशन मध्ये आपण पुट करून घेऊ, एक्स ची व्हॅल्यू आपण पुट कर, वाय ची व्हॅल्यू पुट केली 300, देअरफोर 7x प्लस 600 इज इक्वल टू 880। 7x इज इक्वल टू 880 मायनस 600 करा, हे आलं 280। देअरफोर x इज इक्वल टू 280 डिवाइडेड बाय 7, x इज इक्वल टू आलं 40, हे आली x ची व्हॅल्यू। आता खाली रेट लिहा, देअरफोर रेट ऑफ शुगर एंड टी पर केजी, एक्स जो आहे तो 40 आहे, त्यामुळे साखर ही 40 रुपये दराने आहे आणि चहा हा 300 रुपीज। वाय अशा रीतीने हा क्वेश्चन नंबर 2 झाला। क्वेश्चन नंबर 3, टू फाइंड द नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी। पहा, सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ रुपीज 100 अँड वाय नोट्स ऑफ रुपीज 50 इच। 100 रुपीजच्या ज्या नोट्स आहेत त्या एक्स घेतल्या, 50 रुपीजच्या वाय घेतल्या। अनुष्का गॉट रुपीज 2500 फ्रॉम अनंत एज डिनॉमिनेशन मेन्शन्ड अबव। तर यामध्ये एक लक्षात घ्यायचं, अनुष्काकडे ज्या नोट्स आलेले आहेत 100 रुपीजच्या एक्स आणि 50 रुपीजच्या वाय, तर 100 रुपीजच्या एक्स नोटची अमाऊंट काय झाली? 100x। 50 रुपीजच्या वाय नोटची अमाऊंट झाली 50y आणि टोटल किती अमाऊंट तिला मिळाली? 2500। हा, त्यामुळे इक्वेशन आपलं मिळालं 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500। या ठिकाणी आपण तेच लिहिणार, 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500, इक्वेशन नंबर फर्स्ट। इफ आनंद वुड हॅव गिव्हन हर द अमाऊंट बाय इंटरचेंजिंग द नंबर ऑफ नोट्स, इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स म्हणजे 100 रुपीजच्या एक्स होत्या, इन्स्टेड ऑफ इट काय करावं लागेल? 100 रुपीजच्या वाय घ्याव्या लागतील आणि 50 रुपीजच्या एक्स। येस, त्यामुळे अनुष्काला किती अमाऊंट लेस मिळाली? 500 लेस मिळाली। त्यामुळे इथं इक्वेशन राईट करताना कसं येणार इक्वेशन? काय होईल इक्वेशन? 100 रुपीजच्या ज्या नोट्स आहे, नोट्स किती नोटांची संख्या झाली? वाय 100y प्लस 50x आणि इज इक्वल टू 2000। हा,
2000 ऐवजी 2500 लेस मिळाले. यामध्ये काय करा, फक्त जिथं एक्स आहे तिथं वाय घ्या, वाय आहे तिथं एक्स घ्या. कारण नोटांच्या नंबरची संख्यांची अदला बदल झालेली आहे, इंटरचेंज झालं. ही टू इक्वेशन्स मिळाली. आता त्यांनी हे सॉल्व करून तुम्हाला नंबर ऑफ नोट्स लिहायचे. तर ही टू इक्वेशन सॉल्व कशी करणार सांगा. इक्वेशन ऍड इक्वेशन वन अँड टू. यस यस, हा ऍड इक्वेशन वन अँड टू. वन आणि टू चं ऍडिशन करून घ्या. 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500 प्लस काय येणार, 50x, x च्या खाली x घ्या, 50x प्लस 100y इज इक्वल टू 2000. यस, एवढं जरी लक्षात आलं तरी समजतंय. चला ऍडिशन करून घ्या. 150x प्लस 150y 4500 ही सम आली. काय घेणार नेक्स्ट. कॉमन 150 एज अ कॉमन. यस यस, 150 कॉमन घ्या. हा 150 लेफ्ट कडून राईट कडे घ्या. एक्स प्लस वाय 4500 अपॉन 150. यस, झिरो ला झिरो कॅन्सल करा. काय मिळालं इक्वेशन. एक्स 30. हा 15 3 45 आणि 0, त्यामुळे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 30. नेक्स्ट स्टेप काय आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन वन अँड इक्वेशन वन फ्रॉम टू. तर वन अँड टू असं राईट करूच नका. सबट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन वन. मग ते वन मधून टू करा किंवा टू मधून वन करा, नो प्रॉब्लेम. तर 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500 मायनस 50x प्लस 100y. हा साइन चेंज करा. मायनस मायनस मायनस. हा सांगा आता सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन सांगा. 50x मायनस 50y इज इक्वल टू 500. हा इज इक्वल टू 500. चला 50 कॉमन काढा. देअरफोर काय मिळणार, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 500 अपॉन 50. एक्स मायनस वाय इज इक्वल टू, हे झिरो ला झिरो कॅन्सल करा. 5 10 50. इक्वेशन नंबर टू. ही दोन इक्वेशन आहे. इक्वेशन नंबर फोर. आता ऍडिशन 3 आणि 4. जे 3 आणि 4 मिळालेले त्यांचं ऍडिशन करा. थ्री अँड फोर. तर थर्ड इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 30. फोर्थ इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10. कोइफिशियंट दोघांचे सेम समान आहेत, परंतु आपण प्लस वाय मायनस वाय कन्सिडर केलं, त्यामुळं हे कॅन्सल होणार आहे. 2x इज इक्वल टू काय मिळालं, 40. यस, एक्स ची व्हॅल्यू लगेच पुट करा. वन वन मध्ये कशाला जात आहे, ते डिफिकल्ट मध्ये. हा 3 मध्ये जावा, 1 मध्ये वगैरे अजिबात जाऊ नका. 1 मध्ये एक्स वेगळं आहे, 3 मध्ये एक्स प्लस वाय आहे. मग एक्स च्या इन्स्टेड 20 प्लस वाय इज इक्वल टू 30 काढा. वाय ची व्हॅल्यू फाइंड करा. वाय ची, त्यामुळं शेवटी आपल्याला काय लिहिणार, नंबर ऑफ नोट्स. नंबर ऑफ नोट्स ऑफ रुपीज 100. 100 रुपीजच्या काय नोट्स येणार. 100 च्या आपण काय मांडले, सपोज केले एक्स, ते आल्या 20 अँड
नंबर ऑफ रुपीज 50 इज इक्वल टू 10। हाँ, वाय इज इक्वल टू 10। इथं त्यांनी बॉक्स मध्ये दिले तर ते तसं पण लिहू, द नंबर ऑफ फर्स्ट एक्स राईट करायचं अँड देन 20,10। थर्ड इक्वेशन आपलं, थर्ड क्वेश्चन कम्प्लीट झाला। क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहा, सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31। मनीष एज 3 इयर्स अगो वॉज 4 टाइम्स द एज ऑफ सविता, फाइंड देअर प्रेझेंट एजेस। कसं स्टार्ट करणार बोला? लेट प्रेझेंट एज ऑफ मनीष बी एक्स इयर्स, इयर्स युनिट राईट करा, अँड ऑफ सविता बी वाय इयर्स। फर्स्ट इक्वेशन x plus y is equal to 31 हे असेल फर्स्ट इक्वेशन। कारण काय म्हटलं, सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31, देअरफोर इथं 31 राईट केलं। 3 इयर्स अगो, आता 3 इयर्स अगो मनीषचं एज काय असेल? एज ऑफ मनीष, आता हे प्रेझेंट आहे, येस, एज बरोबर, एज ऑफ मनीष 3 इयर्स अगो हे पण राईट करतो, x-3। एज ऑफ सविता काय असेल? थ्री इयर्स अगो, दोघांमधून हे 3 सबट्रॅक्ट म्हणजे मायनस करा, y-3। आता यांच्यामध्ये त्यांनी दिले कंपॅरिझन, मनीष एज 3 इयर्स अगो 4 टाइम्स एज ऑफ सविता। त्यामुळे कशी येणार आहे कंडिशन, मनीषच एज x-3 इज इक्वल टू 4 x y-3। पहा, मनीषच एज सविताच्या एजच्या किती टाइम्स दिलंय? 4 टाइम्स। 4 टाइम्स म्हणजे काय करावं लागतं? 4 सविताज एज इंटू 4। आता याला सेकंड नंबर देण्याऐवजी याचं सिम्प्लिफिकेशन करू आपण आधी। फर्स्ट x-3 ह्या 4 ने मल्टीप्लाय करा, 4y-12। हा, काय इक्वेशन मिळेल मग? x-4y = -3 प्लस करून टाका, -12 + 3, therefore x-4y = काय मिळालं? -9। इक्वेशन नंबर 2, इक्वेशन 1 आणि 2 यांच्यामध्ये आता x चे कोइफिशियंट इक्वल दिसतंय, त्यामुळं साइन पण सेम आहे, काय करता येईल या ठिकाणी? सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 मधून 2 सबट्रॅक्ट करो, x + y = 31 -x-4y = -9। सबट्रॅक्ट करताना आपण काय करतो, सेकंडचे जे साइन आहे ते साइन आपण चेंज करतो, हे मायनस करणार, हे प्लस करणार, हे प्लस करणार,
प्लस एक्स ला माइनस एक्स कैंसल होना प्लस फोर प्लस वन का प्लस फाइव वाय इज इक्वल टू 40 वाई इज इक्वल टू का 40 डिवाइडेड बाय फाइव वाई इज इक्वल टू 8 आल आता वाई ची वैल्यू 8 आली पुट करा लगे पुट वाई इज इक्वल टू 8 इन इक्वेशन वन करून सांगा पुट एक्स आपल्याकडं वाय ची वैल्यू 8 आली आहे बोला एक्स प्लस देअर फोर एक्स इज इक्वल टू 31 मायनस 8 त्यामुळे हे किती राहणार 23 यामुळे आपल्याला आन्सर मिळालं प्रेझेंट एज ऑफ प्रेझेंट एज ऑफ एक्स आपण सपोज केलेलं आहे मनीषच एक्स आणि हे आलं 23 इयर्स प्रेझेंट एज ऑफ सविता वाय वाय ची व्हॅल्यू आली 8 इयर्स आणि हे आन्सर्स तुम्ही टॅली सुद्धा करून बघू शकता डेफिनेटली यायलाच पाहिजे 23 प्लस 8 31 येते त्यानंतर 3 इयर्स अगो 23 चं किती असेल 20 बरोबर आणि 8 चं 5 4 टाइम्स आहे का तिथं आहे म्हणजेच आपली आन्सर्स हे राईट आहे क्वेश्चन नंबर 5 आणि 6 या दोघांना स्टार्स आहेत त्यामुळे ही दोन्ही एक्झाम्पल्स केअरफुली पहा इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर इज 5:3 टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज रुपीज 720 फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स स्किल्ड कुशल ज्यांना ट्रेनिंग वगैरे दिलेलं असतं त्यांना व्यवस्थित काम करता येतं त्यांना आपण स्किल्ड म्हणतो आणि अनस्किल्ड वर्कर्स अकुशल कामगार यांच्या सॅलरीचा पहिल्यांदा रेशो दिलेले फर्स्ट सपोज देअर सॅलरी एज एक्स अँड वाय रुपीज या ठिकाणी आपण टू व्हेरिएबल मधलं इक्वेशन सॉल्व करत असल्यामुळे एक्स आणि वाय असं सपोज करायचं कॉमन मल्टिपल एक्स वगैरे असं या ठिकाणी चालणार नाही त्यामुळे फर्स्ट लेट डेली वेजेस वेजेस मजुरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स बी रुपीज एक्स अँड रुपीज वाय एक्स आणि वाय रुपये असे आपण पहिल्यांदा त्यांचे वेजेस सपोज करून घेतले एकदा हे इमेजेस सपोज केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल रेशो दिलेला आहे 5:3 ही फर्स्ट कंडिशन घ्या एक्स अपॉन वाय त्यांच्या वेजेसचा रेशो आहे 5:3 ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच पद्धतीने घ्या क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या लगेच इथं काही लगेच आपण एक नंबर न देता सिम्प्लिफाय करो क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 3x इज इक्वल टू 5y राईटला असलेलं 5y लेफ्टला घ्या ते मायनस येणार यानंतर इक्वेशनला नंबर द्या देन सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम आपण सपोज करतानाच डेली सॅलरी घेतलेली डेली वेजेस घेतलेले आहेत आणि त्यामुळं इथं काही प्रॉब्लेम नाही वन डे ऑफ बोथ ऑफ देम असं म्हटलेलं फ्रॉम गिव्हन
सेकंड कंडीशन स्किल्ड चा एक्स रुपये हे पेमेंट आहे, सॅलरी आहे, आणि अनस्किल्ड चा वाय रुपीज आहे. दोघांचे मिळून 720 रुपीज, दॅट इज द गिवन इक्वेशन नंबर 2. आता या दोन इक्वेशनचं कन्सिडरेशन केलं, कोइफिशियंट चेक करा, एक्सचे डिफरंट आहेत, वायचे पण डिफरंट आहे. आपण वायचे सेम करून घेऊ, त्यासाठी काय करणार, इक्वेशन 2 ला 5 ने मल्टीप्लाय करा. फर्स्ट मध्ये -5 आहे, सेकंड मध्ये वाय आहे, ते +5 वाय होईल. त्यामुळे मल्टीप्लाय इक्वेशन 2/5, देअरफोर 5x+5y. 5 ने मल्टीप्लाय करतोय, 5 × 0 = 0, 5 × 2 = 10, 1 कॅरी, 5 × 7 = 35 + 1 हे होणार 3600. त्यामुळे आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड यांचं कन्सिडरेशन करा. -5y +5y डिफरंट साइन, सेम कोइफिशियंट. एडिशन करतो आपण, एडिंग इक्वेशन 1 and 3, फर्स्ट आणि थर्ड इक्वेशनचं एडिशन करा. 3x - 5y = 0, 5x + 5y = 3600. +5y - 5y कॅन्सल, 8x = 3600, देअरफोर x = 3600/8. 8 ने डिवाइड करा, 8 × 4 = 32, 4 रिमेनिंग, 8 × 5 = 40, x = 450. ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण पुट करू. पुट x = 450 इन इक्वेशन 2, त्यामुळे येणार 450 + y = 720. y = 720 - 450 हे सबट्रॅक्ट करा, वाय ची व्हॅल्यू आपल्याला निघणार आहे 0 शी 0. 2 - 5 म्हणजे 12 - 5 येणार, हे आलं 7. आणि 7 - इथं 5 आहे, कारण 1 जो कॅरी आपण केलेला होता, त्यामुळे 270. तर या पद्धतीनं डेली वेजेस आल्या, आणि हेच फायनल एन्सर इथं राईट करा. डेली वेजेस किंवा सॅलरी, डेली वेजेस और सॅलरी ऑफ स्किल्ड एंड अनस्किल्ड वर्कर्स ₹450 and ₹270 रिस्पेक्टिवली. जे 450 आहे हे स्किल्ड चालं, आणि अनस्किल्ड चं 270 आलं. फक्त लक्षात घ्यायचं, पहिल्यांदा आपण त्यांचा रेशो 5:3 घेतला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, एक्स आणि वाय वन साइडला घेतले, इक्वेशन मिळालं. 1 डे ची दोघांची ऍडिशन 720 आहे. त्यानंतर कोइफिशियंट वाय चे इक्वल केले, सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टीप्लाय केलं, ऍडिशन केले, एक्स ची व्हॅल्यू आली, आणि आलेली व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट केली, तेव्हा तुम्हाला वाय ची व्हॅल्यू सुद्धा अवेलेबल झाली. त्यामुळे स्किल्ड वर्कर्सचा जी सॅलरी आहे ही 450 रुपीज झाली, आणि अनस्किल्ड आहे त्यांचे आलेले आहे 270. क्वेश्चन नंबर 6, प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन स्ट्रेट रोड. ए आणि बी हे दोन प्लेसेस आपल्याला दिलेले आहेत, त्यामध्ये दे आर 30 किलोमीटर फ्रॉम इच अदर.
Amit travels from A to B on bike at the same time Joseph starts from B on bike travels towards A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time but in opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours point speed of Hamid and Joseph. Two places and they are traveling towards each other in first case. They are traveling towards each other. Towards each other. In first case. Second case अपन नंतर बघू अगोदर first पहा. A आणि B हे दोन places आहेत. A या ठिकाणाहून हमीद, B या ठिकाणी जोसे. Hamid and Joseph traveling towards each other. That is in opposite direction. Hamid traveling towards B and Joseph traveling towards A. That is towards each other or in opposite direction. Opposite direction असं जरी right केलं तरी सुद्धा चालेल. दोन्हीचं मीनिंग तेच आहे. ए ची डायरेक्शन बी कडे, बी ची डायरेक्शन ए कडे आहे. हे डिस्टन्स आहे या टू प्लेसेस मधलं, हे आहे 30 किलोमीटर. ए आणि बी सेम टाइमला त्यांनी ट्रॅव्हलिंग जर स्टार्ट केलं तर आफ्टर 20 मिनिट्स ते एकमेकांना मीट होत आहेत. थोडक्यात इन शॉर्ट आफ्टर 20 मिनिट्स दे कव्हर डिस्टन्स ऑफ 30 किलोमीटर. हा पॉइंट फक्त पहिल्यांदा लक्षात घ्या. फर्स्ट केस अपोजिट डायरेक्शन, सेकंड केस इथं केस फर्स्ट असं म्हणा चालू शकत. केस टू इन द सेम डायरेक्शन, इन द सेम डायरेक्शन. बी ची डायरेक्शन फक्त अपोजिट होते हे लक्षात घ्यायचं. ए आणि बी हे दोन प्लेसेस तेच आहे. ए आणि बी, ए हा बी कडे ट्रॅव्हल करेल आणि बी हा इन्स्टेड ऑफ ए फर्स्ट जे ट्रॅव्हलिंग केलं तर टुवर्ड्स बी ए त्याच्या अपोजिट तो ट्रॅव्हलिंग करतोय. In short, both are traveling in the same direction. Distance between them is 30 kilometer. After 3 hours, they are meet to each other. They are meeting to each other after 3 hours. यामध्ये दोघं ही सेम टाइम स्टार्ट करतात. Therefore, Hamid has to travel extra 30 kilometer to meet Joseph. सेकंड केस मध्ये हमीदला जोसेफ पेक्षा जास्त मोर स्पीडने जावं लागेल आणि एक्स्ट्रा 30 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केल्यानंतरच तो जोसेफला मीट करेल. एवढा पॉइंट लक्षात आला की एक्झाम्पल सुटेल. तर काय करा, या पद्धतीने टू केस घ्या. फर्स्ट केस मध्ये लक्षात घ्यायचं 20 मिनिट्स ते मीट होत आहे. इथं काय करू, फर्स्ट 20 मिनिटचं कन्वर्जन आर मध्ये करू. 20 मिनिट्स आर मध्ये कन्वर्ट केलं तर हे झाले 1/3 आर. लेट स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ बी एक्स किलोमीटर पर एंड वाई किलोमीटर पर आर. त्यांची स्पीड आपण सपोज केली. आता स्पीड सपोज केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा एक लक्षात घ्यावं लागेल की डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम. वी नो
डिस्टेंस इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. फर्स्ट केस मध्ये आपण पाहिलं होतं 20 मिनिट्स या ठिकाणी आपल्याला टाइम लागलेला आहे. 20 मिनिट्स मध्ये समजा ए चं जर स्पीड असेल एक्स किलोमीटर पर आर, तर 20 मिनिट्स म्हणजे 1/3 आर, 1/3 इंटू एक्स एवढं डिस्टन्स तो कव्हर करेल. तर फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन, फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन, कंडिशन फक्त व्यवस्थितपणे समजून घ्या. काय सांगितलं 20 मिनिट्स मध्ये, 20 मिनिट्स म्हणजे काय 1/3 आर. तर स्पीड या ठिकाणी आहे एक्स, एक्स इंटू 1/3, डेट इज एक्स अपॉन 3. आपण काय केलं, एक्स हे स्पीड घेतलं आणि टाइम आहे 1/3. एक्स इंटू 1/3 डेट इज एक्स अपॉन 3 प्लस हे डिस्टन्स आलं. या ठिकाणी जोसेफचं जे स्पीड आहे वाय, त्याला सुद्धा 1/3 आर एवढा टाइम लागला, त्यामुळे वाय इंटू 1/3 वाय अपॉन 3 आलं. आणि दोघांनी कव्हर केलेलं जे डिस्टन्स असेल ते किती असणार, 30 किलोमीटर टोटल डिस्टन्स. कारण दोघ मीट होता इन अपोजिट डायरेक्शन मध्ये, ज्या वेळेला ते एकमेकांना मीट होतात टोटल डिस्टन्स किती येणार, 30 किलोमीटर. कारण हा ए कडून बी कडे जाणार, बी कडून हा इथं मीट ज्या वेळेला झाले त्यावेळेला हे टोटल डिस्टन्स आपल्याला 30 किलोमीटर असेल. तर एक्स अपॉन 3 हे ए न ट्रॅव्हलिंग केलेलं, वाय अपॉन 3 हे जोसेफनं आणि एक्स अपॉन 3 हे हमीदनं. आता या ठिकाणी काय करा, याला नंबर द्या किंवा लगेच याचं सिम्प्लिफिकेशन करा, नो प्रॉब्लेम. एक्स प्लस वाय अपॉन 3 इज इक्वल टू 30. देअर फॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 30 × 3. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90. डेट इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. आपण स्पीड इंटू टाइम घेतलं, पहिल्यामध्ये आपण एक्स हे स्पीड आहे, टाइम 1/3, त्यामुळे एक्स अपॉन 3 आलं फर्स्टला. त्यानंतर वाय स्पीड इंटू 1/3, वाय अपॉन 3, आणि हे दोन्ही डिस्टन्स आहेत त्यामुळे दोघांची सम आली 30. सेकंड केस मध्ये जर आपण पाहिलं तर इन द सेम डायरेक्शन आहे, ए ला एक्स्ट्रा 30 किलोमीटर कव्हर केल्यानंतर तो बी ला मीट होईल. त्यामुळे सेकंड केस मध्ये पुन्हा एकदा लक्षात घ्या, तुम्हाला व्यवस्थितपणे मांडावं लागेल. फ्रॉम गिव्हन कंडिशन दे आर ट्रॅव्हलिंग 3 आर्स, 3 आर्स मध्ये ए हा काय डिस्टन्स कव्हर करेल, 3x. 3 इज द टाइम, x इज द स्पीड, 3x इज द डिस्टन्स फ्रॉम हमीदनं ए पासून ट्रॅव्हलिंग केलेलं डिस्टन्स आहे 3x किलोमीटर. आता हे डिस्टन्स 3y या जोसेफनं जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्याच्यापेक्षा 30 किलोमीटरने एक्स्ट्रा असेल. हमीद जोसेफला मीट करतो याचं मिनिंगच असं आहे की हमीद ट्रॅव्हल्स 30 किलोमीटर एक्स्ट्रा डिस्टन्स. देअरफोर 3x − 3y इज इक्वल टू 30. दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हलर्ड बाय हमीद अँड दिस इज डिस्टन्स ट्रॅव्हलर्ड बाय जोसेफ. दॅट मीन्स स्पीड ऑफ हमीद इज ग्रेटर दॅन जोसेफ. एक्स ग्रेटर दॅन वाय, 3 कॉमन घ्या, x − y इज इक्वल टू 30. x − y ब्रॅकेट मध्ये आहे आणि 3 बाहेर आहे, 30/3. देअरफोर x − y इज इक्वल टू 10. दॅट इज द इक्वेशन नंबर 2. यानंतर ह्या 2 इक्वेशनचं कन्सिडरेशन करायचं. इनिशियली हे खूप डिफिकल्ट वाटत होतं, परंतु आता इक्वेशन सॉल्व करायला काहीच प्रॉब्लेम नाही. एक्स चे कोएफिशियंट इक्वल आहेत, वाय चे कोएफिशियंट इक्वल आहेत, आपण 1 आणि 2 ची ऍडिशन करू. ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2,
एक्स प्लस वाई इज इक्वल टू 90 प्लस एक्स माइनस वाई सेकंड इक्वेशन जे आलेलं आहे आपलं ते एक्स माइनस वाई इज इक्वल टू 10 आहे प्लस वाई माइनस वाई कैंसल 2x इज इक्वल टू 100 देअर फोर एक्स इज इक्वल टू 100 अपॉन टू एक्स इज इक्वल टू 50 आता हे किलोमीटर पर आर च आहे पुट एक्स इज इक्वल टू 50 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करू 50 प्लस वाई इज इक्वल टू 90 वाई इज इक्वल टू 90 माइनस 50 इज इक्वल टू 40 हेच आपल्याला त्यांची स्पीड मिळालेली आहे त्यांनी तेच विचारलेलं आहे डिस्टन्स जरी विचारले तरी पण आपल्याला बोथ टाइमचे जे डिस्टन्स आहेत ते डिफरंट येतील ते सुद्धा फाइंड करता येतील देअरफोर स्पीड ऑफ हमीद एक्स एक्स 50 किलोमीटर पर आर स्पीड ऑफ जोसेफ वाय एंड इट इज 40 किलोमीटर पर आर अशा रीतीनं प्रॉब्लेम सेट फर्स्ट हा आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे एक्झाम्पल्स अगेन अँड अगेन रिवाइज करा